काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानसह हम साथ साथ है या सिनेमातले कलाकार जोधपूर कोर्टात आले होते, त्यांची साक्ष झाली या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. या साक्षीदरम्यान सलमान खाननं आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. वनविभागानं या प्रकरणामध्ये आपल्याला खोट्या आरोपांमध्ये गोवल्याचा आरोप सलमाननं केला आहे. शूटिंगनंतर आम्ही थकलेलो असल्याकारणानं थेट हॉटेलवरच जात होतो असं सलमाननं आपल्या साक्षीत म्हटलंय. अभिनेता सैफ अली खाननं देखील अशाच प्रकारची साक्ष दिलेली आहे. 18 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची आज साक्ष नोंदवण्यात आली आहे. 98 जोधपूरला हम साथ साथ है या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान काळबिटाची शिकार झाल्याचे 3 गुन्हे दाखल झाले होते. यामधल्या 2 गुन्ह्यांमध्ये राजस्थान हायकोर्टानं सलमानची याआधीच निर्दोष मुक्तता केलेली आहे. सलमान खान ने बोला कि ये प्रकरण वन विभाग और उन्होंने मिलकर झूठा बनाया है. एक न्यूज़पेपर में प्रकाशन समाचार के बाद में हमें झूठा फंसाया है. हम तो कभी होटल से बाहर गए नहीं थे, होटल के अंदर ही रहते थे सुरक्षा कारणों से, इसलिए हमने कोई शिकार नहीं किया और हमें झूठा फंसाया है, इसलिए हमें निर्दोष है, बरी करें. सैफ अली के द्वारा भी यही कहा गया कि हम कभी होटल के बारे में नहीं बता, लेकिन उन्होंने कहा मैंने शिकार नहीं किया, स्थानीय लोगों और वन विभाग के द्वारा मुझे झूठा फंसाया गया. सलमान खान के द्वारा ये कहा गया हम बचाव के लिए साक्ष्य पेश करना चाहते हैं, जिस पर एक उनको अवसर दिया जाएगा. आणि याच संदर्भात आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. आपल्यासोबत आपला रिपोर्टर सुमेध आहेच. सुमेध, सलमान खाननं आता आरोप केलेला आहे की आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलेलं आहे, आपल्यावरचे आरोप त्यानं फेटाळून लावलेले आहेत, काय नेमकं सांगशील त्याबद्दल? अजिंक्य, जवळपास अर्धा तास सलमान जोधपूर कोर्टामध्ये होता. यावेळी त्यांनी कोर्टासमोर हे सांगितलं की मी या सर्व प्रकरणामध्ये निर्दोष आहे, मला या सर्व प्रकरणामध्ये फसवण्यात आलं होतं, अशी त्यांनी यावेळी कोर्टाला माहिती दिली. आणि विशेष म्हणजे जवळपास 57 प्रश्न कोर्टाने वेगवेगळे प्रश्न सलमानला या सगळ्या बाबीमध्ये विचारले होते, मात्र सलमाननी या सर्व ज्याच्यामध्ये आपण निर्दोष कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला. सलमानसह आज सगळे सहकलाकार त्याचे उपस्थित होते. सैफ अली खान, तब्बू, सोनाली बंद्रे आणि नीलम हे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते. सलमान नंतर लागोपाठ या सगळ्यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली होती. कोर्टामध्ये होता आणि जेवढा वेळ सलमान कोर्टासमोर हजर होता तेव्हा जेवढा वेळ त्यांनी आपण कशा पद्धतीने निर्देश आहोत हे कोर्टाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 काळवीट शिकार प्रकरणी सलमान विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या अगोदरच राजस्थान कोर्टाने आर्म्स ऍक्ट अंतर्गत जो गुन्हा सलमानवर दाखल करण्यात होता त्याच्यामधनं सलमानला निर्दोष मुक्तता केली होती. 25 जानेवारीला या सर्व संदर्भात साक्ष घेण्याचं ठरलं होतं, मात्र ही तारीख आज पुढे ढकलून आज करण्यात आली होती. या हिशोबाने सलमान आज न्यायालयात हजर झाला होता आणि न्यायालयात त्यांनी आपण निर्दोष असल्याचं एक साबित करण्याचा प्रयत्न केलाय. अजिंक्य, बिलकुल सुमेध, थँक्यू ही माहिती दिल्याबद्दल.